तालुक्यातील चिंचखेडा येथे दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. चिंचखेडा येथील कादवा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाला आहे. मागील महिन्यात कादवा नदी पात्रात पालखेड धरणातून आवर्तन सोडण्यात आलं होतं, पण पात्रातील सर्व पाणी खाली वाहून गेल्यानं आता या गावावर पाणी टंचाईचं भीषण संकट ओढावलंय. उकाड्याच्या या दिवसांमध्ये गावातील सार्वजनिक आणि घरगुती विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. गावातील काही विहिरींमध्ये पाण्याचा थेंब येत्या काही दिवसात राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. गावातील बोरवेल देखील कोरडे ठाक पडल्याचं चित्र आहे. एकीकडे चिंचखेडच्या नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे, तर दुसरीकडे चिंचखेड येथील सरकारी हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या ग्रामपंचायतच्या नळाला गेल्या 2 महिन्यांपासून कॉक नसल्यामुळे रात्रंदिवस त्यामधून 1000 लिटर पाणी वाया जात आहे. चिंचखेड प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून पाणी टंचाई सारखा भीषण प्रश्न सोडवावा असं नागरिकांमधून बोललं जात आहे. ह्या चिंचखेड गावामध्ये इतकी पाण्याची टंचाई आहे, 2-3 दिवसांनी पाणी येत आहे. या चिंचखेडमध्ये कादवा नदी आहे, तिचं पात्र खूप मोठं आहे, पण मग त्या नदीला वाळूचा उपसा झाल्यामुळं नदीला पाणी नाही, आम्हाला धुण्याची सोय नाही, पाणी प्यायची पण सोय नाही. 2 दिवसांनी पाणी येत आहे, तो हंडा सुद्धा पुरा भरत नाही, लगेच पाणी जात आहे. ते बिन रात्रीचे पाणी वाहत 10 वाजेपर्यंत. लहान मुलं सांभाळायचे का पाणी भरायचं? ग्रामपंचायतीची सोय असून आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही. सरकारी हॉस्पिटलच्या आवारात ग्रामपंचायतीच्या नळाची सोय असून त्या ग्रामपंचायतीच्या नळाला कॉक बसवलेला नाही आहे, आणि त्यात या 2 महिन्यात पाण्याचा का दुष्काळ असून आणि त्यात तिथून भरपूर काही 1000 लिटर पाणी वाया गेलेलं आहे. याची सोय करून व्यवस्थित पाणी पुरवठा चालू करावा अशी आमची मागणी आहे. चिंचखेड येथील पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे. येत्या काळात पाण्याचा प्रश्न आणखीन गंभीर होण्याची चिन्ह आहे, त्यामुळे येथील प्रशासनाने पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून पाणी प्रश्न सोडवण्याची गरज आहे असं बोललं जात आहे.